मंडळी गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरू आहे नुकतंच प्राजक्तानं एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपितं उलगडली आहेत यावेळी प्राजक्ताला तुझा मराठी सिनेसृष्टीतला क्रश कोण असा प्रश्न विचारण्यात आला यावर तिनं उत्तर दिलं माझा सिनेसृष्टीतला नानी नावाचा सुपरस्टार क्रश आहे खर तर क्रश तुम्हाला कधी भेटला नाही पाहिजे नाहीतर मग हा पण तसाच आहे असं आपलं होतं मराठी सिनेसृष्टीतील क्रशबद्दल बोलायचं तर अभिनेता वैभव तत्ववादी हा माझा एकेकाळी क्रश होता असं प्राजक्ता माळी म्हणते आईला हा तुला जावई म्हणून चालेल का असं देखील विचारलं होतं कॉफी आणि बरंच काही नंतर तो माझा क्रश होता पण आता त्याच्याबरोबर लंडनमध्ये मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते त्यावेळी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो मी त्याला शूटिंग दरम्यान कधीच याबद्दल सांगितलं नाही पण एकत्र काम केल्यामुळं आता त्याच्यावर तसा क्रश राहिलेला नाही क्रश हे तुम्हाला भेटले नाही पाहिजे तरच ते तुमचे क्रश राहतात असं प्राजक्ता म्हणते दरम्यान प्राजक्ता माळी आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटात संकर्षण कराडे अलोक राजवाडे आणि ऋषिकेश जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचं शूटिंग लंडनला पार पडलंय मात्र अद्याप हा चित्रपट कोणता याचं नाव काय तो कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही